हाँ नमस्कार राजपुत्र। आता आपले वायरिंगबद्दल आपलं चॅप्टर चालू आहे, तर वायरिंग करते सगळे काय काय गोष्टी ध्यान ठेवायच्या, काय काय करावं लागतात हे काल आपण बघितलं। त्याच्यात परत थोडक्यात आज थोडक्यातसुद्धा आपण आज पाहू आणि नंतर पुढचा चॅप्टर चालू करू। आता याच्यामध्ये कसं आहे की वायरिंग सुरू करण्यापूर्वी तयारी, कोणत्या वायरिंगचे काम सुरू करण्यापूर्वी वायरिंग चांगले व सहज व्हावी यासाठी खाली कामे करायला लागतात हे आपण काल बघितलं। त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे हे कसं की नंबर एक आहे वायरिंगचं चित्र काढणे, नंबर दोन आहे इस्टिमेट तयार करणे, नंबर चार आहे मार्किंग करणे, चौथं आहे रावल प्लग किंवा गिट्टी मारणे। आता हे जे कामं असतात हे आपण ज्या खोलीमध्ये किंवा ज्या बिल्डिंगमध्ये आपल्याला जर काम करायचं आहे तर पहिले त्या ह्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीकारणाने हे केल्यावर दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करावं लागते। आता परत एवढं झालं, आता वायरिंगचं चित्र काढलं, वायरिंग इन्स्टॉलेशन काम करण्यासाठी खालील चार प्रकारचे डायग्राम काढावे लागतात। आता याच्यामध्ये कसं आहे की पहिला आहे लेआउट, लेआउट तयार करणे, नंतर दुसरं आहे इन्स्टॉलेशन डायग्राम, त्याच्यानंतर सर्किट डायग्राम, चौथं आहे वायरिंग डायग्राम आणि लेआउट डायग्राम। आता आपण काल लेआउटमधून पाहिलं, ज्या खोलीमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला वायरिंग करायची आहे तर ते लेआउट काढणं, म्हणजे भिंतीवर दोरीने लाल गेरूवर मारून दोरीच्या सहाय्याने मार्किंग करणे, म्हणजे लाईन दोरी ओढणे, ज्या ज्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बोर्ड म्हणा का तुमचे जे काही बोर्ड आपण इन्स्टॉल करतो त्या त्या ठिकाणी ते गिट्टे वगैरे मारून रावण पंच मारून त्या ठिकाणी आपण त्या खुणा करतो आणि दोरीने आपण त्या गोष्टी हे करू देतो। आता हे झालं इथपर्यंत। त्याच्यानंतर कारण ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला पुढील कामे सुरळीत चांगले करण्याकरता तुम्ही करू शकतच नाही, त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी करणे जरुरी आहे। आता काल आपण डायग्राम या डायग्राममध्ये वायरिंगचे समाविष्ट असणाऱ्या सर्व इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज सांकेतिक चिन्हाच्या रूपाने दाखवलेल्या असतात। याशिवाय वायरिंगमधील केबलचा रन हा वर आहे का खाली आहे, प्रत्येक रनमध्ये केबलची संख्या व केबलचं अंतर किती आहे हे दाखवले जाते। त्यामुळे हा डायग्राम पाहून वाचून नेमके कोणते सर्किट काढायचे आहे याची अचूकपणे त्वरित माहिती मिळते। तसेच वायरिंगसाठी लागणाऱ्या केबलची लांबी, बॅटन किंवा कनेक्टिव्हची लांबी व आकार यावरून वायरिंगसाठी लागणारा खर्चाचा अंदाज मिळतो। म्हणून वायरिंगचे इस्टिमेट तयार करावं, कारण कसं आहे की इस्टिमेट तयार केल्याशिवाय गत्यंतर नसतो। ह्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे ह्या इन्स्ट्रुमेंट तयार करणं हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये की तुम्हाला मग खर्च किती येतो, काय किती का काउंट किती फूट लागतो, वायर किती फूट लागतो किंवा काय ह्या गोष्टी सर्व तुम्हाला बॅटन, त्याच्यानंतर बॅटन किती आहे का, कॉलिंग पाईप आहे का, सी टी एस आहे, त्याच्यानंतर कोणते कोणते बटनं किंवा म्हणजे ॲक्सेसरी त्या ठिकाणी लागेल, मेनशिप काय लागेल, याचं सर्व तुम्ही जर समजा इस्टिमेट तयार केलं तर त्याचा अंदाज तुम्हाला खर्चावर सर्व माहिती पडतो। त्याप्रमाणे आता इन्स्टॉलेशन प्लॅन, हा प्लॅन बॅटन क्लिप किंवा कंडक्टर प्रकार असेसरी जवळच्या दोन गिट्टी किंवा रावल प्लग यामधील अंतर साईज इत्यादी भागावर प्रकाश टाकण्यासाठी काढला जातो। यामध्ये वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये समाविष्ट असलेल्या ॲक्सेसरीजचे नेमके स्थान दाखवलेले असते, त्यामुळे हा डायग्राम वायरिंगची अंतिम रूपरेषा दर्शवितो। म्हणून लेआउट डायग्राम प्रमाणे इन्स्टॉलेशन प्लॅन दाखवणे शक्य नसतो, म्हणून इन्स्टॉलेशनच्या काही भागाचा हा प्लॅन काढता येतो। आकृतीमध्ये एक दिवस दोन ठिकाणून नियंत्रित करण्यासाठी कंट्रोल वायरिंगचा इन्स्टॉलेशन प्लॅन दाखवलेला आहे। आता काल आपण हा डायग्राम काल तुम्हाला दाखवलेला आहे तो पाहिला तुम्ही,
आता सर्किट डायग्राम या डायग्राममध्ये ॲसेसरीजच्या सांकेतिक चिन्हाने कनेक्शन दाखवलेले असते. या डायग्रामच्या सहाय्याने वेगवेगळ्या ॲसेसरीजचे कार्य समस्त वाहतुकीमध्ये एक दिवा दोन ठिकाणाहून नियंत्रित करण्यासाठी कनेक्शन दाखवले आहे. आता परत त्याचं आपण आज बघू परत पाहू, कारण की एका ठिकाणून दोन दिवे नियंत्रित केले जातात. याला म्हणतात इन्स्टॉलेशन क्लॅश, म्हणजे दोन ठिकाणाहून एक दिवाळ नियंत्रित करणे. तर असा एक डायग्राम असतो आणि हा डायग्राम काढल्याशिवाय तुम्हाला पुढीलमध्ये काही गोष्टीचा विचार करता येतो. तर आकृतीमध्ये एक दिवाळ दोन ठिकाणा नियंत्रित करण्यासाठी कंप्लीट माहितीचा इन्स्टॉलेशन प्लॅन का दाखवला आहे. आता सर्किट डायग्राम, आपण हा सर्किट डायग्राम काढलेला आहे. या डायग्राममध्ये ॲसेसरीजच्या सांकेतिक चिन्हाने कनेक्शन दाखवलेले असते. या डायग्रामच्या सहाय्याने वेगवेगळ्या ॲसेसरीजचे कार्य समजले. आकृतीमध्ये एक दिवा दोन ठिकाणी नियंत्रित करण्यासाठीचे कनेक्शन दाखवलेले आहे. आता हे एक दिवा दोन ठिकाणी हे दोन स्विचेस आहे, हा लाईट आहे म्हणजे बल्ब आहे. तर याच्या सहाय्याने आपण या आपण हा बल्ब लागतो हे कुठे मन केलं की या ठिकाणी दुसरा हा बल्ब लागतो, म्हणजे दोन एक किंवा दोन ठिकाणी आपण नियंत्रित करू शकतो. वायरिंग डायग्राम, या डायग्राममुळे इन्स्टॉलेशनमधील सर्व घटकांची स्थिती समजते. वायरिंग डायग्राममध्ये अंतराचे मार्किंग असते. लेआउट डायग्रामसोबत वायरिंग डायग्राममुळे इन्स्टॉलेशन कसे करावे, त्यातील केबलची संख्या, आकार, प्रकार याचा अंदाज येतो. वायरिंग इन्स्टॉलेशनमधील दोष व दुरुस्ती करण्याचा या डायग्रामचा उपयोग होतो. वायरिंगचे काम संपल्यानंतर इलेक्ट्रिशियन वायरमध्ये वायरिंग डायग्रामची एक प्रत ग्राहकाकडे दिली पाहिजे. आता हे आपलं ते काम संपलं समजा, हे काम संपलं याची एक प्रत म्हणजे ती ग्राहकाकडे द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आता वायरिंगचे लेआउटप्रमाणे मार्किंग करण्याची पद्धत. आता एखाद्या इमारतीमध्ये वायरिंगचे इन्स्टॉलेशन करताना प्रथम लेआउट डायग्रामप्रमाणे भिंतीवर आणि छतावर मार्किंग करावे लागते. इलेक्ट्रिकल ॲसेसरी वेगवेगळ्या फिटिंग्स उपकरणे यांची स्थिती व वायर्स रन करण्याचा मार्ग दाखवण्यासाठी मार्किंग करणे आवश्यक असते. खालील पद्धतीने मार्किंग केले पाहिजे. आता लाईन दोरी व ओळंबणे मार्किंग, हे आपण काल बघितलं. आपण दोन तीन प्रकारचे आपण मार्किंग भिंतीवर करतो. एक पहिले प्रकार आहे तो लाईन दोरी, दुसरा आहे तुमचं स्पीड लेवल आणि तिसरा आहे वॉटर लेवल. या तीन प्रकारे आपण भिंतीवर
मार्किंग खुणा वगैरे करू शकतो। आता त्याच्यानंतर डावल प्लग किंवा लाकडी गिट्टी बसवली। आता तुम्हाला मी गिट्टीचा एक गिट्टीचा प्रकारे काढून दाखवला होता, गिट्टी कशा प्रकारचे असते, काय असते, डावल प्लग वगैरे ते हातोडी कशी धरायची, डावल प्लग कसे पकडायचे, या बाबतीत तुम्हाला सांगितलंच आहे। आता भिंतीवर किंवा छतावर लेआउटप्रमाणे केलेल्या मार्किंग लाकडी पॅटर्न बोर्ड बॉक्सेस पाईप इत्यादी फिक्स करण्यासाठी डावल प्लग किंवा लाकडी गिट्टीचा वापर करतात। डावल प्लग बसण्यासाठी डावल पंच, डावल डंपर हे स्टूल वापरतात। डावल पंचच्या सहाय्याने भिंतीवर छिद्र केले जाते, त्या छिद्रात डावल प्लग ग्रीप बसवतात, नंतर त्या ग्रीपमध्ये स्क्रू कसून बॅटन वगैरे फिक्स करतात। आता डावल पंचने भिंती छिद्र करताना आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे भिंतीवर किंवा छतावर डावल पंच 90° धरून आता याच्यामध्ये ते कशा प्रकारे धरायचं तर हे हा बघा, हा झाला 90°। हा हात आहे, तो पकडायचा कसा हे दाखवलेलं आहे। आणि आहे तुमचा चुकीची पद, ही पद्धत जी आहे ही पद्धत चुकीची आहे। ही पद्धत चुकीची आहे। आणि दुसरा प्रत हे आहे, आता हा डायग्राम साधारणतः असं या कृती हे हा हे हातुडी आहे, या हातुड्या थ्रू तो रावण पंच कसा मारायचा आणि ते
कसकाळत आणखी ते कसं धरायचं या प्रमाणात. आता ही जी पद्धत ही चुकीची आहे, ही ही सरळ आहे, ओके आहे आणि ही सुद्धा ओके आहे. तर तो धरताना रावण पंच वगैरे ह्या गोष्टीचा विचार करायला होतो. रावण पंचने भिंतीवर छिद्र करताना आकृतीमध्ये दाखल्याप्रमाणे भिंतीवर किंवा छतावर रावण पंच नव जाऊन धरून त्यावर हातोडी ठोकावे. हातोडीच्या प्रत्येक ठोक्यानंतर पंच थोडासा फेरवत. आता हा पंच जो आहे, जर तुम्ही एक ठोका मारला तर तो असा फेरवायचा. जर तुम्ही फिरवला नाही, सारखे मारत गेले तर एक तर भिंत चिरेल, खराब होईल, किंवा मग ते तुमचा पंच निघणार नाही वगैरे वगैरे ज्या बऱ्याचमध्ये आठवत. फक्त एक हातूचा धक्का मारल्यावर का एक ठोका मारल्यावर तो रावण पंच फिरवायला फिरवणं जरुरी आहे. हातूडीच्या प्रत्येक ठोक्यानंतर पंच थोडासा फिरवून घेत जावे. असे केल्याने पंचाचे बीज भिंतीत फसत नाही, शिवाय आतील माती बाहेर निघून जाते व छिद्र पडते. छिद्र पडून झाल्यानंतर त्यात कोरीत रावण प्लग बसवले. रावण प्लग ज्यूट व सरस किंवा सायबर प्लास्टिक अंबेस्टर किंवा नॉरी नॉयलॉन यापासून तयार केलेले असतात. अशा रावणमध्ये स्क्रू असतात. प्लग फिरवताना व स्क्रूच्या आतमध्ये जागा देतात आणि नंतर त्या प्लग स्वतः आवडून स्क्रूला भिंतीला मजबूत पकड देतात. अशा रावण प्लग फक्त सिमेंट काँक्रीटच्या मजबूत भिंतीवरच उपयोगी असतात. जेथे भिंत ठिसूळ व विटांची जाड भिंत असेल तर तेथे लाकडी गिट्टी वापरतात. या गिट्टीचा आकार आकृता प्रमाण दाखवले. आता याचा आकार आपण तुम्हाला कालच पाहिलेला. आपण हे लाकडी गिट्टीचं हे तोंड समोरचं जाड आहे, निमुळत आहे. तर याच्यामध्ये निमुळ तोंड किंवा हे भिंतीमध्ये बसायचं आणि 50 मिलीमीटर जे असतं हे 50 तर हे समोर ठेवायचं. हा एक गिट्टीचा तुम्हाला एक नमुना सांगितलेला आहे.